मनोज जरांगे पाटील हे मराठा समाजाच्या विविध मागण्यांसाठी आंदोलन करत होते. त्या सर्व मागण्या सरकारनं मान्य केल्यात. तसा अध्यादेशही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मनोज जरांगे पाटील यांना सुपूर्द केला. त्यामुळे एकीकडं मराठा समाजाचा जल्लोष सुरू असताना दुसरीकडं मराठा आरक्षणासंदर्भात झालेला निर्णय कोल्हापुरातील मराठा समाजानं अधिक समजून घेण्याची गरज असल्याची भूमिका घेतली आहे. मराठा समाजाला कायद्याच्या कसोटीवर न्यायालयात टिकणारं आरक्षण मिळालं पाहिजे या भूमिकेशी आजही आम्ही ठाम आहोत. यापूर्वी 2 वेळा शासनाकडून आरक्षण देण्याचा निर्णय घेत प्रत्यक्षात फसगत केली आहे. याचा पूर्वानुभव लक्षात घेता काढण्यात आलेला शासन निर्णय आणि त्यासंदर्भातील कागदपत्र याचा कोल्हापुरातील ज्येष्ठ विधिज्ञांमार्फत अभ्यास होणं गरजेचं आहे. त्यावर आंदोलनाची पुढील दिशा ठरवली जाईल यासाठीच सर्वसमावेशक चर्चा करण्यात येणार आहे. या चर्चेतून जो निर्णय होईल याची माहिती उद्या रविवारी पत्रकार परिषद घेऊन दिली जाईल अशी माहिती सकल मराठा समाजाचे दिलीप देसाई आणि ॲडव्होकेट बाबा इंदुलकर यांनी दिली. दरम्यान मराठा आंदोलनाच्या अनुषंगानं सर्व मागण्या मुख्यमंत्री शिंदे यांनी मान्य केल्याचं सांगण्यात येत आहे. ज्यांच्या नोंदी सापडल्यात त्यांच्या सगळ्या सोयऱ्यांना देखील आरक्षण देण्याबाबतचा शासन निर्णय काढण्यात आला असला तरी सगळे सोयऱ्यांची व्याख्या नेमकी काय आणि जरांगे पाटील यांच्या आंदोलनाची धास्ती घेत सरकारनं काढलेला अध्यादेश कायद्याच्या कसोटीवर टिकणार का असा प्रश्न कोल्हापुरातील सकल मराठा समाजानं उपस्थित केला आहे.